कोणीतरी क्रिकेट ओपनिंग बॅर मैदानाच्या आतमध्ये प्रेमाने राहुल सुरू करायचा आहे त्याला सामना लगेच संपार. गोलंदाजी मार्क वरती सौरभ, पहिला बॉल या मॅच मधला सौरभ, पॉवर प्लेचं पहिलं षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आणि डीप मध्ये काउ कॉर्नर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रामध्ये खेळाडू. पहिला बॉल ऑफ केलाय मिस टायमिंग फिल्डर डाऊन द बॉल अँड येस इट इज टेकन. फलंदाज बाद पहिल्या बॉल वरती मॅच मध्ये धक्का देत असताना गोलंदाज सौरभला मिळतं यश आणि टीम जिद्ना 11 मिळतं पहिलं यश रॉयल डचच्या स्वरूपात. फलंदाज मोक्ष 11 कॅफे नगर प्रेम बाद झाला त्यानंतर मात्र नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये. स्लोर वन खुला टप्पाचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये शांतनू लॉंग ऑफला मिनी पॅकेट ऑफ डायनामाइट, काल भरपूर चांगला एक षटकार आम्ही शेवटच्या बॉलवरती शांतनू पाटीलच्या बॅटमधून जरूर पाहिला आणि त्यानंतर मात्र सौरभ पुन्हा एकदा बोलिंग मार्क वरती. लॉफ करायचा होता बॉल खाली राहिला खऱ्या अर्थानं चेंडूला उसळी दरम्यान मिळाली नाही आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. बोलत यार सौरभ पुन्हा एकदा चौथा चेंडू आपल्या षटकातला पहिले षटक मिडंडरी पॉवर प्ले बॅकफुटला आले पच करण्याचा प्रयत्न मधली एसटी दरम्यान वाकवली आहे त्रिफळाची दांडी गोल आणखीन एक धक्का. मोक्ष 11 कॅफे नगर या टीमला शून्यावरती. तकदीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन तकदीर नॉट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती डीपीएल रायगड प्रीमियर लीग से परव सातव. मिनी पॅकेट ऑफ डायनामाइट शांतनू छोटा राजन बोलत यार. हा ट्रॅकर पूल केलाय शांतनू धावतात बॉल खाली येण्याचा प्रयत्न चुकी होणार नाहीये लागतो आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 3 मोक्ष 11 कॅफे नगर टीमला शून्यावरती आणखीन एक फलंदाज पवेलियनच्या दिशेने परतताना दिसेल.
शेवटचा बॉल आणि हायड्रिकच्या उंबरठ्यावरती सौरभ. हायड्रिकच्या उंबरठ्यावरती असताना जर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद असता तर मेडन ओव्हरची मात्र इथे दरम्यान समाप्ती. पहिली मेडन ओव्हर डीपीएल डायगर प्रीमियर लीगच्या सातव्या पर्वातली हाताळताना गोलंदाज सौरभ एकदा जोरदार टाळ्या सौरभसाठी. डीजे मास्टर दिलदास दादा गाणं रेडी झालं असेल तर आणि माईकच बघा थोडं. धावसंख्या दाखल करते शून्य तीन गाण्यांच्या मोबदल्यामध्ये. डायनामाइट शांतनु बोलिंग ट्रॅक वरती फ्लिक करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला गॅप मिळाली. इतक्या क्षेत्ररक्षकांमधून गॅप शोधणं थोडंसं कठीण आहे पण गॅप दरम्यान मिळाली आहे आणि बॉल डीपमध्ये ट्रॅव्हल झाला स्कोरलेगच्या दिशेनं आणि एक धाव इथून मात्र गेली कम्प्लीट. दोन धावा कम्प्लीट केल्यात. वेल रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचा वैयक्तिक आणि संघाचा सांघिक काउंट इथून ओपन होत असताना बघा डिझे दिलदास मॉनिटर थोडा मैदानाच्या दिशेने फिरवायचा किंवा उजव्या बाजूला. सुहाना इलेव्हनचे ऑल प्लेयर्स या लवकर आपल्याला मंगेश दादा बोलवतात. यॉर्कर बॉल फ्लिक केला ऑन साईडला क्षेत्रशेटी बॅकवर्ड स्कोअर लाईक रिजनमध्ये आणि नॉन स्ट्रायकर इनवरती धोक्याची घंटा वाजली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि दरम्यानची ही सिंगल. टीम टोटल तीन. रोहितच्या बॅटमधून तीन धावायला संघाचं सांघिक. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट इथून मात्र ओपन केलंय टीम मोक्ष इलेव्हन कॅफेनगर. जिद्ना इलेव्हन विपक्ष मोक्ष इलेव्हन कॅफेनगर दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली भरपूर मोठी लढत तुम्हाला मात्र पाहायला मिळते. बिग बॅटल टफ एन्काउंटर. प्रेम त्यानंतर राहुल त्यानंतर भावेश तकदीर भावेश आणि रोहित आहेत. दरम्यानचा हा बॉल ऑफ केला ऑन साइडला. क्षेत्र आहे स्क्वेअर लेगचं आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित. आणखीन एक फलंदाज बाद लागणारा धक्का चौथा. टीम मोक्ष इलेव्हन कॅफे नगरला तीन वरती. चला लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला. थोडं फास्ट खेळायचं आहे बी फास्ट कारण आज आपल्याला भरपूर मॅचेस देखील कव्हर करायचे आणि त्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहतात. पुन्हा एकदा रोहन खुट्टारकर आमच्यासोबत जॉईन झालेत. काल एक मॅच केल्याने रोहनने त्यानंतर चेहरा दाखवलाच नाही पण आज आहेत सकाळच्या सत्रापासून कामं असतात त्यांना भरपूर बिझी शेड्यूल असतो त्यांचा. दरम्यानची हा डॉट बॉल तीन धावा धावफलकावरती. फुलर लेंथ होता लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्क्रू स्कोर होतो विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटम बॉलचं पुन्हा एकदा कनेक्शन नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी तुम्हाला दरम्यान पाहायला मिळते टीम जिद्ना इलेव्हन आणि शांतनुची कारण सौरभचं पहिलं षटक मेडन षटक तुम्ही पाहिलं. तीन विकेट तिथे मिळाले. त्यानंतर इथे शांतनू चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन षटक समाप्तीचा इशारा आणि दुसऱ्या काच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त तीन. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते डी मोक्ष इलेव्हन कॅफे नगर.
सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला आणि लागणारा हा तब्बल धक्का पाचवा तीन वरती आणि दरम्यान सूर्याजी दादांचं आगमन झालं. वेलकम सूर्याजी दादा, आपला हार्दिक स्वागत. कुठे दिसले नव्हते सकाळपासून, आज भरपूर उशिरा त्यांची उपस्थिती झाली. होळीचा आनंद घेत असतील गावामध्ये, डीपीएल ची स्पर्धा होळीचा आनंद घेण्यासाठी. दरम्यानचा हा बॉल इथे, क्रिकेट कमी आणि होळी जास्त सुरू आहे, कारण रंगपंचमीचा दिवस देखील आहे. होळी साजरी केलीच पाहिजे, आपले मराठी सण आपण साजरे करायलाच हवेत. भरपूर थाटामाटात रंगपंचमीचा उत्सव इथं पार पडला जातो. क्रिकेटचा महासोहळा डीपीएल टायगर प्रीमियर लीग होळीच्या निमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा. हा बॉल पुन्हा एकदा, हा फ्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नोमान स्लॅन मध्ये पडला अखेर टप्पा. मिड विकेटला क्षेत्र आहे आणि क्षेत्र रक्षक देखील तिथे मात्र डीप मध्ये उपस्थित. आणि दोन धावा, हा बॉल ऑफ केला, ऑन साइड ला खेचला फटका, मिड विकेट ला क्षेत्ररक्षक, डाउन द बॉल आणि आणखीन एक धक्का. काय सुरू आहे, तू चल मे आया, अशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला मात्र दरम्यान पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोक्षिलन कॅफेनगर टीम पूर्णपणे बॅकफूटला, सहा वरती लागणारा धक्का सहावा. हा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न, व्हाइट बॉल, लाईन खराब, दिशेवरती नियंत्रण मात्र दरम्यान ठेवता आले नाहीये आणि व्हाइट बॉल आला. आणि यानंतर तुमच्यापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील सूर्याजी दादा. आणि अरे मी जयेश साठी मेन कॉमेंट्री करायला आलो होतो, पण दादा आमचे आउट झाले इकडे, कारण या हाच तो फलंदाज आहे ज्याने कित्येक मैदान गाजवलेली आहेत. बुर्दुल झाला आपला रतन पाटील काटेचा, एक चेंडू मध्ये चार धावा असताना षटकार मारलेला फलंदाज, खार्डी चषक, असे कितीतरी चषक जयेश पाटील यांनी गाजवलेले आहेत. परंतु आता बाद झाल्यावर थोडा नाराज अवस्थेत परतताना, डिंगडोंग मध्ये पण ते खेळलेले आहेत. नको नको तसं. चला आता नवीन फलंदाज आलाय, कोण हे, कोण मयूर. सर्वप्रथम जयेश दादासाठी आलेले सूर्यदा, पण बाद झाल्यानंतर मात्र ते म्हणतात काय समालोचन करू. आता गोलंदाज भावेश बॉलिंग ट्रॅक वरती आणि सागर फलंदाज. मोक्षिलन कॅफेनगरला काही चिंता नाहीये, 24 बॉल मध्ये 24 विकेट देखील पडले तरी त्यांचा संघ ऑल आउट होणार नाही, कारण प्रत्येक संघामध्ये तब्बल 20 च्या पुढे खेळाडू, तब्बल 25
काल आम्ही 39 खेळाडू एका संघामध्ये पाहिलं. बोलतो यार विजयजी बाळाराम पाटील साहेबांकडून कॅश प्राइज आलाय, तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. जो संघ डीपीएलचा चॅम्पियन ठरेल त्यासाठी 1100 आणि शो मॅच जी होणार आहे त्यासाठी 500 रुपये असतील आणि उर्वरित रक्कम ते आदर्श संघ जो संघ असेल त्याला मात्र देण्यात येईल. बघा, 1100 रुपये 500 रुपये आणि 1400 रुपये असे 3 कॅश प्राइज 1100 रुपये चॅम्पियन टीम साठी. त्यानंतर 500 रुपये जी प्रेक्षणीय लढत होईल त्यासाठी आणि उर्वरित रक्कम आदर्श संघ जो असेल त्यासाठी. ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट मिळेल त्याला 1 लाखाचं मेडिक्लेम फ्री मिळेल. ते म्हणजेच विनायक कातूर पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि गतवर्षी जर तुम्ही पाहिलं तर शिवाजी दादांना मिळाले होते आणि ती दीपू दादाच्या नावावरती त्यांनी केली होती आणि त्याला भरपूर फायदा झाला होता. तब्बल 70,000 फायदा झाला होता. चुकीची माहिती सोनू दादा पोहोचवतात. म्हणून सोनू दादा बॅटिंगला गेल्यावरती तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का गाणं लावलं जात. बॅकवर्ड स्कोर लागला, बॉल गेलाय. दरम्यानची सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न आणि विकेट धोक्यात. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल आणि फलंदाज बाद असेल धावचीच्या स्वरूपात. पहिलं सत्र समाप्त, धावसंख्या धावफलकावरती 13 आणि 14 लक्ष जिद्ना 11 या संघासमोर. सहज सोपं लक्ष इथून मात्र शांतनू पाटील आणि टीम समोर इथून उभं केलंय मोक्ष 11 कॅफेनगर या टीमने. 14 लक्ष मात्र कशा प्रकारे पार पाडतील हे पाहणं गरजेचं. चला लवकर यायचं मोक्ष 11 कॅफेनगर टीम, कारण आपल्याला लवकर सामने संपवायचे. आज बक्षीस वितरण समारंभ देखील आहे. तर विजय बाळाराम पाटील यांच्याने बघा पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकासाठी 1100 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 500, शो मॅच साठी 500 आणि आदर्श संघासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सर्वांनी याची नोंद घ्या. तर या पुढचा सामना आपण पाहिला तर सुवर्णा 11 आणि ओंकारेश्वर. टॉस साठी यायचे सुवर्णा 11 चे कॅप्टन. सुवर्णाचे कॅप्टन आहेत सोन्या पाटील आहेत. ओंकारेश्वरचे कॅप्टन या. चला नामदेव दादा या टॉस साठी. तर 39 धावा सुद्धा कुठल्या होत्या? 39 प्लेयर ज्या संघामध्ये होते. आणि ओंकारेश्वर संघाचं एक वैशिष्ट्य आहे, 7 वर्षामध्ये एकच मॅच जिंकली आहे. फॉरनर आलेत आमच्या मैदानात सुशील पाटील. सुशील पाटील मॅच जिंकायला पाहिजे होती. दर्शनने शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला. चला सुवर्णाचे कॅप्टन आलेले आहेत. ओंकारेश्वरचे कॅप्टन या लवकर. लवकर या, लवकर या. ओंकारेश्वर कॅप्टन या लवकर. आले आले आले. नामदेव दादा येत आहेत बघा. पंकज पाटील 13 रन करायचे आहेत. 14 टार्गेट आहे. सेकंडला विनोद पाऊशे आहेत. नऊ सेकंड गणेश कुडाळ. चला प्रेम जरा घाई करा. प्रेम गोलंदाजी मार्कवर. मंगेश या. मंगेश सुद्धा खूप चांगली कॉमेंट्री करतात. त्यांच्यामध्ये बाबूशा घुसतो.
चला ओंकारेश्वर चे कॅप्टन आलेत, सुवर्णचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये। नाही ओंकारेश्वर संधी आहे का तुम्हाला? सुवर्ण आयलंडचे कॅप्टन आलेत, क्या बात आहे। चला चला टॉस करूया आपण। अभिनंदन, हॅपी होली पंकज। नक्कीच आयन इलेव्हनने 3 मॅच जिंकलेत, क्या बात आहे, अभिनंदन तुमचा। क्या बात आहे, आयन इलेव्हन संघ फायनल मध्ये पहिल्याच दिवशी, म्हणजे पहिला एक संघ असा असेल 3 मॅच खेळले 3 जिंकलेत। सागर पाटील यांच्या संघालाही पराभूत केलंय। तर 14 टार्गेट आहे। तर नीरजने मेडन ओवर सुद्धा टाकली। तेच प्रथमेश मगाशी बोलले, पहिलं मेडन षटक आपण पाहिलं, काल एकही मेडन षटक झालं नाहीये। बॅकवर्ड पॉइंटच्या वरून खेळत आहे क्षेत्ररक्षक, 3-3 चेंडू मागेत, 2 धावा मिळालेत। नक्कीच आदर्श संघाला हजार रुपये। तर विजयदादा आपल्याशी बस टॉस करायचे, विजयदादा पाटील यांच्याकडनं पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। आदर्श संघासाठी 1000 रुपये। इथे पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला होता। ओवर टू प्रदेश। तर टॉस होईल दोन्ही टीम मध्ये, एका बाजूला सुहाना इलेव्हन, दुसऱ्या बाजूला ओंकारेश्वर इलेव्हन, दोन्ही संघांमध्ये होतो टॉस। मानवराजा शुभ असते दरम्यान टॉस होईल। ओंकारेश्वर इलेव्हन संघाचा टॉस काटा असा कॉल असेल, काटा आलाय आणि टॉस जिंकला टीम ओंकारेश्वर इलेव्हन या संघाने। आणि डिसिजन नामदेव दादा, डिसिजन सांगून जायचा आहे, दोन्ही डिसिजन दोन्ही। ओव्हर टू कॉम्बॉक्स। इथे कवर्सला थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती, षटक संपलेलं आहे, रन 14 करायचे होते, झाले किती? 6 झालेत, 14 करायचे होते, 8 धावांची अजून गरज आहे 18 बॉल मध्ये। चला गणेश 8 धावा लवकर करा, आपला वेळ वाचेल। मोठावारा किंग नाही, गणेश दादांचे रेकॉर्ड सांगायला गेलो तो वया पुरणार नाहीयेत। बॅटिंग ओंकारेश्वरने बॅटिंग घेतली बघा, सुवर्ण इलेव्हन संघ आपली फिल्डिंग आहे, रेकॉर्ड भरपूर आहेत, म्हणून संभाजी सुद्धा येत आहेत। आयन इलेव्हन संघ सुद्धा मला वाटतं दाखल झालाय आता संपूर्ण। शशिकांत, शशिकांत, शशिकांत या, स्वागत आहे आपलं। शशिकांत येत आहेत, सुशील पाटील यांचे बंधुराज। बॉलर्स नेम दिलखुश आहेत। इथे फुल टॉस, पंचांचा इशारा येतोय, षटकार आणि मॅच जिंकली। इथे संघ आपण पाहिला तर जिद्ने इलेव्हन सामना जिंकलाय, मॅन ऑफ द मॅच सौरभ पाटील, मेडन ओव्हर 3 विकेट। सौरभ या, एक डान्स होऊन जाऊ द्या। शंतनू डीजे